तर चला तर मित्रांनो, जास्त वेळेने घेता तुमचं मी ऑइल लेवल कशी चेक करायची, कोणतं ऑइल टाकायचं हे तुमच्या तुम्हाला मी दाखवणार आहे। टेबल ऑइल लेवल ठेवायचे मित्रांनो, हे बघा हाय आणि लो असे दोन प्रकार असतात। यूट्यूबवर आपलं स्वागत आहे। आज आपली फोर स्ट्रोक गाडी आपल्याला ऑइल लेवल चेक करायची, ऑइल लेवल का चेक करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे। बरेच जण फोर स्ट्रोक गाडी चालवतात, त्यांचे क्लच पेटा जळतात, क्लच पेटा खराब होतात, त्याच्या मागचं कारण बरेच जणांना माहिती नाही। त्यांची चुकीची चालवण्याची पद्धत किंवा गाडी मेंटेनन्सकडे लक्ष देत नाही। आत्ता नवीन BS6 4 पण गाडी आलेले आहे, बरेच जण त्यांच्या क्लच पेटा खराब आलेले आहे आणि मशीनीमध्ये पण काम निघतं, इंजनमध्ये काम निघतं, ते का निघतं तर तुमची जी ऑइल लेवल आहे तुम्ही गाडीकडे दुर्लक्ष करतात, चालवतात। टू स्ट्रोकहून फोर स्ट्रोकवर आलेले बरेच रिक्षा चालकांना ह्या गोष्टी कळत नाही का आपली फोर स्ट्रोक गाडी त्याच्यात ऑइल लेवल 10 ते 15 दिवसांनी आपल्याला चेक करायची असते, ते लक्ष देते नाही। त्याच्यामुळं का आपल्या पिस्टन रिंगा ज्या खराब होतात, त्याच्यानंतर हेडमध्ये पण प्रॉब्लेम होतो। तर चला तर मित्रांनो, जास्त वेळेने घेता तुमचं मी ऑइल लेवल कशी चेक करायची, कोणतं ऑइल टाकायचं हे तुमच्या तुम्हाला मी दाखवणार आहे। तर व्हिडिओवर चालू करण्यापूर्वी, मी अनिल बागुल, हा माझा चॅनल आहे यूट्यूबवर, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपल्या ऑइल जे लेवलची जी रॉड आहे तुम्ही एकदा बघून घ्या का ऑइल आपलं कुठपर्यंत आलं आहे, एल आणि एचच्या खाली आहे का वरती, म्हणजे तुम्हाला आणि नीट चेक करायचं असताना तुम्ही ऑइल पहिले पुसून घ्या व्यवस्थित आणि पुन्हा एकदा तुम्ही ऑइल लेवल गाडी जेव्हा थंड ऑइल झाल्यानंतर तुम्हाला चेक करायचं आहे म्हणजे मशीन तुमचं। तर मॅडम मित्रांनो, हे तुमच्या ऑइल लेवलची जी लेवल, आता माझ्या गाडीची ऑइल लेवल थोडी कमी आहे, एलच्या खाली आहे, तर मी माझ्याकडे थोडंसं अर्धा लिटरचा जो डब्बा आहे तो मी आज माझ्या ऑइल लेवल गाडीमध्ये करणार आहे। तुम्हाला तुमच्या कोणत्याही ब्रँडचं ऑइल असेल तरी तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकतात, जे तुम्हाला विडॉल कॅस्ट्रॉल। मी माझ्या जे नेहमी ऑइल टाकतो माझ्या गाडीमध्ये, माझ्या गाडीला म्हणजे मला जे परवडतं त्या हिशोबाने मला मॅक एक 2W50 हे जे ऑइल मी वापरतो, खूप चांगला ऑइल आहे आणि मला कधी गाडीचा काही त्रास झाला नाही। आता कमीत कमी 7-8 वर्षापासून मी हा अर्धा लिटरचा डब्बा। चला तर मित्रांनो, ऑइल लेवल करून घेऊ। चांगला ब्रँड आहे, तुमच्याकडं तुमच्या पद्धतीने तुमच्या हिशोबाने तुम्ही तुमचं ऑइल टाकून घ्या जे तुम्हाला आवडतं ते। ऑइल लेवल करताना मित्रांनो, वरचं हेडच्या वरचं एक ऑइलचं झाकण आहे ते खोलून घ्या, तिथून तुम्ही ऑइल लेवल करू शकतात। हा आपला ऑइलचा डब्बा आता खुललेला आहे। मी नेहमी ऑइल लेवल 15-15 दिवसानंतर ऑइल लेवल चेक करतो आणि ऑइल लेवल वाढत असतो, त्याच्यामुळे माझ्या क्लच बेटावर मशीन मायलेज ॲव्हरेज सर्व गोष्टी व्यवस्थित असतात। मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या गाडीचे फोर स्ट्रोकचं 15 ते 10-15 दिवसानंतर ऑइल लेवल चेक करत राहा, म्हणजे तुमची गाडी प्रॉब्लेम देणार नाही। तर हा माझा व्हिडिओ आहे मित्रांनो, जर नक्की तुम्हाला आवडला असेल या ऑइल लेवलचा असे, जेणेकरून आपल्या क्लच पेटा जळणार नाही व गाडी गरम होत नाही। मित्रांनो, दुसरं आहे मित्रांनो, ऑइल लेवल चेक केल्यानंतर आपल्या गाडीचा मायलेज बी खूप छान राहतो आणि व्यवस्थित राहतं। तर ही ऑइल लेवल माझी झालेली आहे मित्रांनो,